सांगलीच्या खानापूर तालुक्यातील नागेवाडी येथील ग्रामपंचायतीच्या गायरान जमिनीवरील अतिक्रमण काढताना दगडफेकीची घटना घडली आहे, ज्यामध्ये सरपंचाला दगडांनी मारहाण करण्यात आली आहे. या प्रकरणी दोन्ही गटाकडून 14 जणांच्या विरोधात परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. नागेवाडी गावच्या ग्रामपंचायतीच्या गायरान जमिनीवरील अतिक्रमण काढण्यासाठी सरपंचासह पथक गेला असता त्या ठिकाणी असणाऱ्या महिलांनी विरोध केला, ज्यातून वादविवाद होऊन महिलांनी सरपंच सतीश निकम यांच्या अंगावर मिरचीपूट टाकून दगडानं मारहाण केली आहे. तर यावेळी सरपंचासह इतरांनी देखील मारहाण केल्याची घटना घडली आहे. दरम्यान या प्रकरणी दोन्ही गटाकडून पिठा पोलीस ठाण्यामध्ये परस्पर विरोधी फिर्याद दाखल करण्यात आली, त्यानुसार 14 जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत. Oh, my God.